ताकद असते की वैकुंठाचा बाप सुद्धा खाली पृथ्वी तलावर येतो. म्हणून लेक हे भाग्यवान असते बरं का. मुलीचा जन्म जर कधी घरात झाला तर बाई दुसऱ्यांदा पोरगी जन्मली, दुसऱ्यांदा पोरगाच पाहिजे होता. तिसऱ्यांदा पोरगी जन्मली, तिसऱ्यांदा तरी पोरगा पाहिजे होता. मुली जन्माला घरात येणं हे तुमचं परमभाग्य आहे हे लक्षात ठेवा. मुलगी साधी नाही. आज हा संपूर्ण सप्ताह महिलांचा आहे. आज गायला मुलगी आहे, कीर्तन करायला मुलगी आहे, विना घ्यायला आईसाहेब आहेत. काय पुरी वाईट दिसतात का? उलटं गोड दिसतात. आणि हे मान्य करा तुम्ही, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाईच आहे. बाईसारखं व्यवस्थापन मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमत नाही हे शास्त्रज्ञ सांगतात. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. पोरं वाईट आहेत असं नाही, पण पोरी वाईट आहेत असंही नाही. का तर फक्त लग्नासाठीच पोरीचा वजन होतं किंवा बोज होतो. आणि तीन गोष्टी केल्याशिवाय तर पुरीचं लग्न करायचंच नाही. उग आपला डोक्यावरचा भार लोकांकडे ढकलून द्यायचा, रिकामं व्हायचं. पुरीला स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय लग्न करायचं नाही हे कर्तव्य आहे तुमचं, ते तुम्ही पार पाडलंच पाहिजे. जे तुम्ही बघताय ते लेकीला बघायला लावायचं. काय नशिबात मला सांगा बरं. एका दिवशी जर चहा पाणी कमी जास्त झालं, जर मीठ इकडं तिकडं झालं भाजीला, तर नवरा डायरेक्ट आई माई काढतो आपली. काढतो का नाही? तुझ्या आईबाबांना हे शिकवलं का तुला? वेगळे दिवसभर काय करते का? डोळं फुटलं वेग का तुझं? असं वाटतं ह्याच्या बी भाजीत जहर टाकावं ना, आपण बी हिरीत उडी मारावी. पण आधी ह्याच्या भाजीत टाकावं, आपण मेल्यावर हे दुसरी बाई कुकडून खुश राहीन ह्याचं काय तवा. पण आधी त्याला मारायचं, पुन्हा आपण मारायचं एकटं. असं मी नाही, असं तुम्हाला वाटतंय महाराज. बरं का? काय म्हणजे जीव आहे रे. मरायला काही कमी कारण आहेत का? मरायला खूप कारण आहेत, जगायला खूप कमी कारण आहेत. मरीन कधीही वाटतं. साधं चांगली पीक नाही पिकलं, एखाद्या वर्षी चांगले द्राक्ष नाही झाले, चांगले कांदे नाही झाले, तरी मोर वाटतं. वाटतं का नाही? मरायला काय कमी कारण आहेत. पण जगायचं सगळ्यात मोठं कारण आहे म्हणजे भगवंताने हा देह दिलाय, त्याच्या नामचिंतनासाठी दिलाय म्हणून जगायचंय. आणि या अंटाळ्या वाजू वाटल्या तर प्रेमानं वाजवीत जा. तुम्ही माझ्या रूपकार करायलाय, घे चल घे, चल घे घे. एवढं बोलली बाई घे, दान करताय भेकऱ्याला. हे असली लोक येतील पुन्हा म्हणते देव भेटत नाही असं वागून. भावे विना भक्ती, भक्ती विना आणि बळे विना शक्ती. अरे भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव भाव बळे आकळे कर तरी आवळे. अरे काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. त्रिविणी संगमी नाना तीर्थ भ्रमीन चित्त नाही ना मी. अरे नाम शिवीन मुख तू अन्नर. काही काही माणसं मुदाम वाजवित नाहीत. आता ही पाठीमाग चित्र वाजवितच नाही ती. असं बी कौरी क्षेत्राच्या बाहेरच आहे ती. कळत नाही मंडपात जागा असताना का फाटून बसायचो मंड. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतं कीर्तनाला कमी नाही, महाराजाच्या मातीला जास्त आलो काही की. घाटावर बसल्यावानी बसतात तिकडं थोडं तिकडंच काय. महाराजाला शिवायचं नाही ह्यांना, मड्याला शिवल्यावर तरस होतो ह्यांना. इतकं तर लांब लांब आहे ती तुम्हा. लोकांना बोलल्यावर वाईट वाटतं, पण हे ज्ञानाचं व्यासपीठ आहे रे. हा काही डोंबऱ्याचा खेळ नाही. हा लोकांना नर्तनातला आणि कीर्तनातला फरकच कळ नाही हो दादा. हे ते कीर्तन आहे जे माणसाला धर्म शिकवतं, मोक्षापर्यंत पोहोचवतं, भगवंत चिंतनाची साधा सोपा मार्ग सांगून देतं. हे ते कीर्तन आहे जे माणसाला माणसात बसवतं. हे ते कीर्तन आहे जे माणसाला माणूस बनवतं. हे ते कीर्तन आहे जे माणसाला बसल्या बसल्या देव बनवायची ताकद देतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग हो या अंग हरिरूप. ही ताकद ज्याच्यात आहे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज. तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्याला ज्ञान कळलं त्याला भक्ती समजतं, ज्याला भक्ती कळली त्याचं ज्ञान परिपूर्ण होतं. भक्तीशिवाय ज्ञान परिपूर्ण होत नाही. आणि ज्ञान परिपूर्ण झालं की कर्माचा फांदा राहत नाही. आणि कर्माचा फांदा सुटला की जन्म मृत्यू मागायची गरज पडत नाही. तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे गर्भ त्याचं कारण आहे. जे इथं आहे वैकुंठी तो आईसे ते कुठेच नाहीये मौली. याचा आनंद घ्या, वैभव मान्य करा या गोष्टीचं. झालं असेल तर मौली ते बंद करा. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसांना काय झालं माहितीये का? आपला कमीपणा, आपला कमीपणा कमीपणा वाटू द्यायचा नसतो रे. बरेच तरुण मुलं मुली आहेत कीर्तनाला. काय वाटतं
आपण मिडल क्लास घरामध्ये जन्माला आलो, आपले मायबाप शेतकरी आहेत म्हणजे आपण काहीच मोठं करू शकत नाही. बिलकुल नाही रे. अरे कदाचित चमचमीत रस्ते, चकमकीत माड्या आणि मोठे मोठे मॉल कमी असतील आपल्या भारतात. डॉलरपेक्षा रुपयाची किंमत कमी असेल मान्य आहे आम्हाला, पण जे ज्ञान, जी संस्कृती, जी परंपरा आपल्या मातीला लाभली ती जगाच्या पातळीवर कुठल्याच मातीला लाभली नाही, हे वैभव आहे आपल्या भारताचं. आपल्या महाराष्ट्रासारखे संत कुठेच झाले? आपल्या महाराष्ट्रासारखे ज्ञानी, अरे काय भारताचं कौतुक करावं. आर्यभट्ट भारताचं आहे, संगणकाचा शोध भारताचा आहे. बरं का तरुण मंडळी, आजपर्यंत जगाची माहिती ज्या गुगलवर सर्च करताना त्या गुगलचा सीईओ आपल्या भारताचा. काय ज्ञान कमी आहे मला सांगा. ज्ञानोबारा आहे सगळ्यात मोठे सायंटिस्ट. आजही तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला विज्ञानाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. योग, याग, तप, विधी, व्रत, वैकल्य, उपासना, नवे नवे सामाजिक, व्यवहारिक, सांसारिक ज्ञान सुद्धा ज्ञानोबारा आहे सांगतात. प्रत्येक ज्ञान, कुठल्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरीत मिळणार नाही, असं होणार नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी या पिढीला लाभलेली जीवन संपत्ती आहे जी तुम्हाला आम्हाला मिळाली आहे. ही संपत्ती जपा. अहो बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी लागला, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची नि आवेशे प्रगटले ते जलकलकी तदिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे आपल्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आहे जे आम्ही आज पुस्तकात वाचतो. पूर्वज मूर्ख नव्हते, मायबाप आपल्यापेक्षा हुशारच असतात. आणि तुम्ही संत माय बाप आणि वरुण कृपावंत. आपण येडे गवाय असलो तरी पदरात घेतात ना कायमी पतित. ज्या लोकांनी ज्ञानोबारायांचं अन्न पायदळी तुडवलं, माऊली त्यांच्यासाठी मागण्या मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती. ज्या तुकोबारायांना जनावरासारखं ज्या बंबाजी बुवानी मारलं, झाडाच्या साली निघाव्या अशा तुकोबारायांच्या अंगाची सालपटे निघावी, उभारायची ताकद नाही तुकोबारायमध्ये. आणि तुकोबाराय देहूचं कीर्तन करताना बंबाजी बुवाच्या घरी जातात आणि म्हणतात, बुवा तुम्ही समोर बसला नाही की कीर्तन करू वाटत नाही बघा. बुवा म्हणले, हो मी आत्ताच मारलंय तुम्हाला. नाही पण तुम्ही चालाच. हो मी मारलंय. नाही नाही तुम्ही चालाच, तुमचा हात पाय दुखत असत्याल मारून मारून तर दाबून देतो बुवा, पण चाला. हे तुम्हा मला जमणार आहे? सोप्या गोष्टी आहेत का? संत गरीब होते काय? आजकालच्या लोकांना पैशाचा माज आहे म्हणून माणसं परमार्थ करत नाही. काय कमी आहे मला? कोरोनात तरी बरीच जिरली आपली. नाही कमी काय काय आहे काय आपल्याकडे? हा एक देह सोडला तर काय आपल्याकडे? सगळ्यात मौल्यवान आहे आरोग्य, ते जपा. सगळ्यात मोठी संपत्ती आहे आरोग्य, ते जपा. आणि याला ज्ञानाची जोड लावा माऊली. एकदा जीवन किती सुदृढ होतं एवढं एकदा बघा. लोकांना काय झालंय ना महाराज, लोकांचा आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर? महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला? अरे माणसं आहे का? कोण आहे तुम्ही? अरे महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती, लग्न बॉम्बलाही गेली असती. कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा माझी नाही रे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती असं महाराज म्हणतात. अरे जरा तरी डोळे उघडीत जा, भामट्या परमार्थ करत जाऊ नका रे. नये फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान, ही माझ्या तुकोबारायांची भाषा आहे. ज्ञान हे चार चौघातच सांगावं, एकट्यात नाहीच, चार चौघातच. का? कारण आम्ही सर्वांसाठी निर्माण केलंय, सोपं केलंय, आम्हाला लाभलंय. ज्ञानीयांचं ज्ञानी म्हणतात, ज्ञान गुड गम्य ज्ञानदैवा लाधले, निवृत्तीने दिदले माझे. दिलंय कशासाठी? विस्तारासाठी. नामसंकीर्तन साधन पाय सोपं करायला. तुका म्हणे सोपे आहे, शहाणा तो धनी. फक्त शिकवणारा शहाणा पाहिजे आणि घेणारा बी शहाणा पाहिजे. शिकवणाऱ्याने शहाणपणाने शिकावं, येणं येड्यावानी घ्यावं, किंवा शिकवणाराच येडा असावा, घेणाऱ्यानं काय घ्यावं? लय अवघड येते महाराज, पाया पडते तुमच्या. ही असली लोक आहेत दादा, ह्यांना ना महाराज सुद्धा कळत नाही. काय बोलत्याल महाराजाला याची गॅरंटी नाही. खुशाल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रमी, प्रोग्राम करते. दादा हे कीर्तन आहे हो, हे व्यासपीठ आहे, त्यो म्हणजे ह्यो पखावाज आहे, ती ढुलकी आहे, ह्यो विनाय ती तुन तुन आहे,
हो महाराज आहे ते तुम्हाला माहित आहे. बलती लोक दादा कशाला म्हणतात, हा ताई तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून मुसळात न काढला पाहिजे सुपारी जर तो होय रे महाराज आला. नाही आमच्या गावात सप्ताह होता तुम्हाला घुसवायचं होतं, घुस घुस. नाही तुम्ही रिकामे आहे का, नाही भरलेली आहे काय विचारतील याचा भरोसा. कीर्तनाला शब्द आहे सेवा. काय शब्द आहे सेवा. कधी एखाद्या महाराजांना फोन केलात तर प्रेमाने विचारा, माऊली तुमची सेवा मिळायची होती, जर आमच्या वेळेत तुमची वेळ बसली तर आपण सेवा करूयात. मराठी भाषा इतकी गोड भाषा दुसरी, सांत्वनशील आत्मीयतेनं भरलेली आणि त्याच्यापेक्षा प्रेमळ, जी पुढच्या माणसाला आपलंसं केल्याशिवाय सोडत, एवढे गोड मराठीत शब्द आहेत. मग कशामुळे रे दादा, हा काय गोड शब्द आहे कीर्तनाला, तत्परतेनं नम्रतेने भरलेला सेवा. काय करतोय आपण परमात्म्याची सेवा, ह्यात माझं वर्चस्व कुठं आहे. मी नाहीच रे, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. कृपा होत्या परमात्म्याची. काय झालंय लोकांना कृपेतला चमत्कारातला फरकच कळत नाही. लोक चमत्काराला कृपा समजतात. ज्ञानोबारांची भिंत चालवली गेली हा चमत्कार नाही आहे, तुकोबारांची गाथा तरली हा चमत्कार नाही आहे रे. काही म्हणत जाऊ नका संतांना, केड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही आहे, ही परमात्म्याची कृपा आहे आणि संतांची तपश्चर्या आहे म्हणून ते घडलंय. हे प्रारब्धाचं फळ आहे. तैसे दसेची वाटेनं पाहता आणि वैसेची गावानं येता, बालपणीचं सर्वज्ञता वरी तया ते. वर म्हणजे आशीर्वाद. पूर्वजांच्या पुण्याईनं संतांच्या तपश्चर्याने आणि पांडुरंगाच्या कृपेनं लाभलेलं जीवन आहे संतांचं. परमात्म्याची कृपा असावी, आपल्या कष्टाची ताकद असावी, जगातली अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य करायची ताकद या मनामध्ये निर्माण होते. फक्त त्याची कृपा आणि आपली कष्ट करण्याची दानात. आमच्याला वाटतं देरे हरीन घरच्या घरी कष्ट. आमच्या पोरांना तर कष्ट नकोच आहे, नुसते लाचार झाली आजची पिढी, नुसती लाचार. काय नाही क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकरी कर तळवेतात तो का साहेबाचे अरे हा. स्वतःची काहीतरी ओळख निर्माण कर ना. कार्यकर्ता वाईट नाहीये, कार्यकर्ता वाच, पण आधी स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करा आणि पुन्हा कार्यकर्ता. स्वतःचंही नाव असलं पाहिजे, लोकांनी तुम्हाला तुमच्या नावाने ओळखलं पाहिजे. ही ओळख निर्माण करा, स्वतः काम करा, कष्ट करा. कोणी कोणाच्या जीवावर मोठा होत हे कायम लक्षात ठेवा. माणूस स्वतःच्याच कामाने मोठा होतो. तुम्ही कितीही काही मोठे असा, आपला बाप कितीही मोठा असला तरी आपण केल्याशिवाय आपलं नाव होत होत नाही. बाप देतो पण टिकवायची ताकद या खांद्यात असली पाहिजे. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा चलेपर्यंत बाप खांद्यावर घेतो, पण चलायला आल्यावर या पायांमध्ये ताकद आलीच पाहिजे. ही ताकदच निर्माण करू नकोय पोरांना आजकाल. अरे इतके कसे लाचारले तुम्ही, हा हातपाय काय मोडलेत का, डोकं काही घाण ठेवलंय. अहो बीएससी केलेला पोरगा गार्डनच्या क्लर्कच्या नोकरीसाठी फॉर्म भरतो, आई बापानं घाण देह ठेवून ह्याला शिक्षण दिलं, ह्याने डोकं नाही वापरलं. क्लर्क क्लर्क माहित आहे, क्लर्क म्हणजे आमच्या भाषेत चापराशी. गार्डनचा क्लर्क 1000 पॉइंटनी फॉर्म भरला कशाच्या नोकरीसाठी, गार्डनच्या चापराशाच्या. क्लर्कला शुद्ध झाला, माहीत होतं 999 माघारी जाणार आहेत, तरी भरला. लागला तर लागला चान्स, कष्ट नको ना, चान्स पाहिजे. एकाला कशी बशी नोकरी लागली, नेमकं त्याचं संमतीपत्र सही करताना तिकून गार्डनचा मॅनेजर पळत पळत आला, म्हणला साहेब 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 नका याला नोकरी देऊ, आपल्या गार्डनमधल्या गुरीला मी आलाय, आता लोक काय बघाय येणार, आणि लोक नाही आल्यावर आपल्याला पैसे नाही भेटल्यावर आपण पगार कशात देणार. ते म्हणला नाही हो साहेब द्या, हो साहेब कसं तरी भेटलं, हो साहेब द्या, हो आधीच तर नोकरी लागत नाही, हो द्या हो. भिकारी कुठला साहेब, म्हणला घेतो तुला मी नोकरी, फक्त तू एक काम कर, तू पैसे क्लर्कचे घे क्लर्कचे घे, पण नोकरी गुरिल्याची कर. कळलं, पोरांना समजून घ्या बरं का.
बीएससी केलेला गोरीला कसलं गोड दिसत असेल, म्हणजे आत्न पोरगांवरनं गोरीला केळं दिसली की उडी मारायचा, केळं दिसली की उडी मारायचा, गोरीला लागला उड्या माराय. एके दिवशी त्याच्याच कॉलेजचे पोरं पोरी गार्डन बघाय आले. जुन्या काळात त्यातली एखादी ह्याला आवडत असावी, पोरी बघून तर ह्याला उगल असंच आला, उगच दिसली की उडी मारायचा, दिसली की उडी मारायचा, दिसली की. हिला म्हटलं गोरीला माझ्यावर लईच इम्प्रेस आहे, तिला काय माहिती आतला गेरला यागळाच आहे, आला उड्या मारायला. उड्या मारीत मारीत कवासी ह्याच्या पिंजऱ्यात जाऊन पडला, त्यालाच कळलं ना पोरींचा नादच व्याकार, मृत्यूच्या तोंडातच घेऊन जातो मारा सो का. गेला पडला सिंहाच्या. आता ह्यो म्हणला पुरीच्या नादात सिंहाच्या पिंजऱ्यात पडलोय तर खरं, नोकरी गेली तरी हरकत नाही, जीव वाचला. कळत ना तुम्हाला? लागला आत्म वरडाय, वाचवा 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 माणसा, वाच कुठून यायलाय वाचवा. ह्याच्या आवाजानं सिंह जागा झाला, पळत पळत आला आणि त्याच्या हातावर हात टाकून म्हणला गप्प आहे, तुझी मी नोकरी जाईल आणि माझी बी जाईन. बीएससी केलेला गोरीला होता आणि एमएससी केलेला सिंह होता. ही आमची आजची जनरेशन आहे का, कष्ट करण्याची ताणत नाही आहे. अरे टपरी टाक, चहाचा गाडा टाक, अरे काही नाही जमलं तर शेती कर रे. शेती इतकं सगळ्यात मोठा धंदा तर कुठलाच नाही बरं का. शेतकरी राजाच आहे. फक्त कधी माझा सरकारपर्यंत आवाज पोचला तर मी एक गोष्ट नक्की सरकारला सांगेल, कुठलंही असो आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, पण तिथपर्यंत आवाज पोचला तर एक गोष्ट नक्की मागेल, बरं का साहेब, माझ्या शेतकऱ्याला कर्ज योजना सुविधा विमा पॉलिसी काही द्यायची गरज नाही, एक अधिकार द्या. हे घड्याळ जर मी बनवलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग जर माझं आहे, तर याची किंमत ठरवायचा अधिकार मला आहे. हे जॅकेट जर मी शिवलं आहे, याची किंमत कोण ठरवतं? मी. शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार स्वतः शेतकऱ्याला द्या, माझा शेतकरी खराखुरा राजा असेल. आज आपण जर लिंबू पिकवला तर आपल्याकडनं 2 रुपयाला घेतला जातो आणि तोच लिंबू व्यापारात 12 रुपयाला विकला जातो. दलालाच्या हातात किती पडले? 10. आपल्या हातात त्यातला 1 रुपया काढायला आणि लावायला आणि 1 आणायला आणि न्यायला, हातात काय पडलं? माती. आणि पुन्हा हायतच बॉम्बला आहे, ह्यांना काय उठलं सुटलं फाशी घेतात, मजा वाटती? फाशी घ्यायला मजा वाटते कुणालाही? लेकरं बाळ सोडून जायला मजा वाटते? बायकोला विधवा करायला मजा वाटते? अरे जेवढा जीव माझ्या शेतकऱ्याचा स्वतःच्या पोरावर असतो ना, तेवढा जीव माझ्या शेतकऱ्याच्या गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो, एवढा इतक्या निर्मळ मनाचा माझा बाप असतो. मजा नाही वाटत त्याला? त्याला हे वाटतं मी आत्महत्या केली, शेतकरी आहे तेवढी आत्महत्या करून सरकारनं मला जर पैसे दिले तर त्या पैशावर माझी लेकरं बाळं जगतील. या आशेनं शेतकरी आत्महत्या करतो. आज मला झोप नाही, माझ्या लेकरांना झोप नाही, माझ्या बायकोला झोप नाही, मी मेलो तर कमीत कमी माझी लेकरं बाळं सुखानं झोपतील तरी. काय विचार करताय तुम्ही मला कधी कधी कळत नाही. आणि हे ही परिस्थिती आपल्यावर का माहितीये का, 500,000 मतदान केल्यामुळं, हे पण समजून घ्या. आपण जे पैशाला लाचार आहेत ना, याच्यामुळे आज आपल्याला मान्य तो अधिकार मिळत नाही किंवा पाहिजे ते आपण मागू शकत नाही. तुम्ही त्याला घेतले ना, घेतले तर नाही इलेक्शनला, गप्पड आता बोलायची हिंमत राहत काय बोलणार? क्वार्टर हाणली होती, कुंबडी हाणली होती, बस बोंबलत मग आता चुकतंय आपलं रे. वाईट कोणीच नसतं, आपलं फळ आपल्यालाच भोगावं लागतं, फिरून फिरून तिथंच येत. हे बघा, एक माणूस रस्त्याने चालला होता, त्याला आंब्याचं झाड दिसलं, आंबा पिकला होता, रसरशीत होता, त्यानं बघितलं. बघितलं कशानं? डोळ्यानं. पाय म्हणले का रे लयच गोड दिसतंय, जायचं का? पाय गेले. हात म्हणले थांब तोडतोच, तोडलं. जीभ म्हणले लयच गोड आहे, चव घेतेच, घेतली. पोट भरलं, पाहिलं कोणी? पाहिलं कोणी? गेले कोण? तोडलं कोणी? चव कोणी घेतली? भरलं काय? तेवढ्यात आला आंब्याचा मालक, ह्याच्या काय बापाचा आंबा नव्हता देऊ, आला मस्त दांडकं घेऊन ठोकलं, बसले पाटील दणके. पाहिलं कोणी? गेले कोण? तोडलं कोणी? भरलं काय? चव कोणाला आली? आणि ठोके कुठे बसले? आता हा काय न्याय आहे का महाराज?
अरे येस खेडा घर, ठोके जरी पाठीला बसले तरी पाठीला लागल्यावर पाणी कुठून आलं? पाहिलं कोणी होतं? ज्यानं बघितलं त्यालाच बघावं लागलं. बघून गप बसला असता बघावं लागलं, त्यानं पायाला म्हणला चल चल आता बस. केले कर्म झाले किती फिरवा येत आपल्याकडच. हा निसर्गाचा खेळ आहे, हे माझ्या परमात्म्याचं फळ आहे, सर्व सुकृताचे फळ मी आज चांगलं वागलात उद्या परवा तेरवा कधी ना कधी फळ मिळतच. करायची दानत ठेवा, छोटं मोठं काही नाही रे, कुठूनही व्यवसाय चालू करा पण आपला पाहिजेच. गाव माझं, देश माझा, राज्य माझं, अरे परंपरा माझी, संस्कृती माझी, मालमत्ता माझी, जमीन माझी, गाव माझं, अरे इथं साम्राज्य सुद्धा माझंच असलं पाहिजे असं प्रत्येक तरुण पोराचं स्वप्न असलं पाहिजे. भलत्याला मी का राज्य करू द्यावं? अरे माझं गाव आहे, इथं माझ्या नावाने माझ्या लोकांनी मला ओळखलंच पाहिजे. कष्ट करायची दानं ठेवा. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, त्याच्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात, छोटीशी चिमणी चुचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल? लोक हसतात, लोक चांगल्या गोष्टीला हसतातच. आयुष्यभर लोक माझ्यावर हसले, आयुष्यभर. जेव्हापासून मी कीर्तन म्हणजे जन्माला आल्यापासूनच, पुरगी म्हणून जन्माला आले म्हणून हसली, कारण पहिली पुरगी झाली, पहिलं पोरगं पाहिजे होतं म्हणून हसली, पुन्हा कीर्तन भजन करायला लागले म्हणून हसली, पुन्हा कीर्तन भजन करती पण किती ॲक्टिंग करून करती म्हणून हसली. लोकही ती जगूही देत नाही तर मरूही देत नाही. शांत कीर्तन केलं तरी म्हणतात हे नुसतं नेवळ आठवत उभं राहिलं गेलं त्याला काय काळ होती बाय. आणि हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत तर काय नाही, नाचू नाचू जिनी होती, मग करू काय, अरे मरू का. लोक आहे ना, गुरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काही केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का. अरे बायको तर करू दे, परमार्थ लांब राहिला तुला बरं कळ. मग तर टाळ घेऊन बाय. त्याची ना आपली अवस्था सारखी, ते लोक हसले की हसतात त्याला कळत नाही, पण ते लोक तोंडाकडे बघून हसतो महाराज का. तशी आपली गत आहे, लोक जी करतील ती आपलं डुमू 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 डुमू, आपलं मी तसलंच आहे महाराज बरं का, स्वतःचं काही वर्चस्वच नाही आहे. म्हणते बारकं आहे हो, त्याच्या हसण्यात पण किती गोडवा आहे. त्याच्याकडे बघितलं की माऊलींची आठवण येते महाराज बरं का. मारूस पोरगा टाळ घेऊन गंध लावून जेव्हा कीर्तनात उभा असतो ना, तो ज्ञानोबा आहे तुकोबऱ्यांपेक्षा कमी नसतो एवढं मात्र नक्की. महाराज हा पुढे जाऊन पैसा कमवेल नाही कमवेल हे सांगू शकत नाही, पण तो पोरगा पुढे जाऊन मायबापाला सांभाळेल याची खात्री मात्र मी नक्की देऊ शकते. तुमचा बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते बरं का, येस खेड्याच्या बाया मी देते गॅरंटी. तुमचा पोरगा बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते, पण तुमचा पोरगा त्या बंगल्यात तुम्हाला ठेवील का नाही याची गॅरंटी आपल्याकडनं घ्यायची नाही. मला अवघड आहे पैशाचं.